कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गेली पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्यांनी कोणत्याही सुविधा निर्माण केलेल्या नाहीत त्यामुळं शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीला पुढील पाच वर्ष सत्ता द्या विकास काम करून पारदर्शी कारभार दाखवू अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि पॅनेल प्रमुख समजीसिंह घाटगे यांनी दिली कागल इथं पॅनेलच्या सभेत ते बोलत होते कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीच्या वतीनं प्रचारसभा झाली यावी माजी आमदार चंद्रदीप नरके सत्यजित पाटील सरोडकर बाबासाहेब पाटील असुर्लेकर उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती बाजार समितीत पंचवीस वर्ष सत्तेवर असलेले राज्यातही सत्तेत होते मात्र त्यांनी शेतकरी व्यापारी किंवा अन्य कोणत्याही घटकासाठी कसलीही सुविधा निर्माण केली नाही बाजार समितीमध्ये त्यांना साधी स्वच्छतागृह उभारता आली नाहीत त्यामुळंच या निवडणुकीत शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सक्षम पर्याय निर्माण केल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि पॅनेल प्रमुख समजितसिंह घाटके म्हणाले आम्ही सर्वांनी सहकारी संस्था उत्तम प्रकारे चालवून त्या टिकवून ठेवल्यात या निवडणुकीच्या माध्यमातून बाजार समितीत विकासाचं परिवर्तन करूया असं आवाहन समजितसिंह घाटगे के यांनी केलं एक चौकडी जिल्ह्यातील सर्व संस्था ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र डोळ्यासमोर होणारी लूट आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही शेतकऱ्यांचं भलं आणि बाजार समितीच्या उन्नतीसाठी आम्हाला संधी द्या असं आवाहन सत्यजित पाटील यांनी केलं तर गुलामगिरी संपवण्यासाठी आम्हाला संधी द्या असं आवाहन कुंभी साखरचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी केलं यावेळी बाबासाहेब पाटील असुर्लेकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे सुनील मगदुम यांनी मनोगत व्यक्त केली राजे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील दत्तामामा खराडे अमरसिंह घोरपडे सुनीलकुमार सूर्यवंशी राहुल देसाई संजय पाटील वसंत पाटील यांच्यासह शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे प्रमुख उपस्थित होते